थोड़ा आवाज वाड़ो ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव ज्ञान देव तुकाराम 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 ज्ञान देव ज्ञान देव तुकाराम 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 कुंडली कवरा हिठ श्री ज्ञान देव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की परम पूज्य भगवान बाबा परम पूज्य भीमसिंह महाराज की परम पूज्य भक्तराज महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात तयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर
आनंद कंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. भगवान म्हणतात की अर्जुना, हा जो प्रकृती पुरुष विवेक आहे, हा ज्यांच्या हृदयामध्ये अनुभूतीनं आलेला आहे, म्हणजे हृदयामध्ये स्थिर झालेला आहे, त्या गोष्टीची अनुभूती ज्याला आलेली आहे, त्याचं त्या ठिकाणी कल्याण झालं, त्याचा खऱ्या अर्थानं उद्धार झाला, त्याचं जन्ममरण संपून गेलं. शब्दतत्वसारज्ञा पै देखनी तेची प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञा पाडू देखे. काल आपण बघितलं होतं की हे शब्दतत्वसारज्ञा अर्जुनाला हे विशेषण दिलेलं आहे की शब्दांच्या तात्पर्याचा त्या ठिकाणी तात्पर्याला जाणणारे ते अर्जुन आहेत, आणि तीच खरी दृष्टी आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे त्या ठिकाणी वैधर्म्य आहे, त्या ठिकाणी जे काही वेगवेगळेपणा आहे, पृथक पृथक रीतीने या दोघाला जो जाणतो तीच खरी त्याची दृष्टी आहे, असं भगवान म्हणतायत. आणि काल आपण शेवटचा श्लोक वाचला होता की क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव हां, अशा प्रकारचा हा दोन्ही जो दोघाचा जो विषय आहे, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्राचा, क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, याची ज्याला जाण झालेली आहे, असा जो जाण झालेली आहे, त्या ठिकाणी ए विदुर यांती ते परम, त्याला मोक्ष प्राप्त होतो, पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही. पण हे ज्ञान प्राप्त होण्याकरता काय काय करावं लागतं किंवा काय काय साधक करतात हे काल आपण बघितलेलं आहे. या दोहीचे अंतर देखाव्या चतुर्ज्ञानियांचे द्वार आधार आराधिती, जे कोणी ज्ञानी महात्मा पुरुष आहेत त्यांची सेवा करतात. द्वार आराधिती म्हणजे ते काही एखाद्या आश्रमामध्ये असतील तर आश्रमामध्ये जाऊन त्यांची जीवे भावे मनोभावे सेवा करतात, सर्व त्यांना अर्पण करू अशा प्रकारची सेवा करतात. कारण जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवणता ओळगवणी, अशा प्रकारे सेवा हा दारवणता, तिथे सेवा करतात आणि ते ज्ञान प्राप्त करून भगवंतानं सुद्धा हे तुम्हाला आम्हाला कळण्याकरता करून दाखवलेलं आहे. परमात्म्याने सुद्धा सांदीपनी गुरुजीकडे काय केलं, अनेक प्रकारचे कामं भगवंतानं केलेले. वशिष्ठ महामुनीकडे प्रभू रामचंद्रसुद्धा श्रवण करत होते, जात होते, सेवा करत होते, पण त्यांचं ते थोडं वेगळं आहे. ते यज्ञदा तर्ती श्रेष्ठ सत्तदेवे तरोजन, म्हणजे त्यांना ही करण्याची गरज नव्हती. भगवान सांगतात नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तम वर्तये वच कर्मणि. तसं मला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य करण्याची गरज नाही, तरी परंतु येणाऱ्या पिढीला किंवा मागच्यांना ही गोष्ट कळावी एवढ्यासाठी भगवान ती सेवा करत होते. मग या ज्ञानासाठी सद्गुरूंची सेवा करावी लागते. परत काल आपण बघितलं की याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती, शास्त्रांची दुभीती पोषिती घरी. दैवी संपत्तीचे गुण संपादन करतात, आपल्या ठिकाणी दैवी संपत्ती प्राप्त झाली पाहिजे, आणि शास्त्रांची दुभती, आपल्याकडे जे दूध दुभतं पाहिजे, ते गाय म्हैस वगैरे हे असली काय नसली काय, एखाद्याकडे असते एखाद्याकडे नसते, पण हे दुभतं आपण घरामध्ये घेऊ शकतो. प्रत्येकाच्या घरामध्ये हे जे आहे हे ज्ञानामृत वगैरे हे दुप्त तर आपण ठेवू शकतो ना. म्हणजे घरामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ असावा, गाथा असावा, भागवत असावं, जे कोणी भागवत धर्माचे त्या ठिकाणी ज्या ग्रंथामध्ये भगवद्विषयक ज्ञान आहे अशा प्रकारचे ग्रंथ आपल्याकडे असावे लागतात किंवा असायलाच पाहिजे. आणि परत ते अर्थदृष्टीनं अर्थासहित असले तर अधिक चांगलं, कारण अनेक साधू संतांनी त्याचे अर्थ लिहिले.
अगोदर हे ज्ञानेश्वरी ग्रंथ जसं पारायणप्रत मिळते त्याच्यात फक्त काय असतात, ओव्या असतात. मग त्याच्यावर अर्थ लिहिणारे बरेच संत झाले. प्रातस्मरणीय वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर आहेत, त्यांनी खूप विस्तृत लिहिलेले हे ज्ञानेश्वरीचे एक दोन एक खंड नाही आला, बाकी आपल्याकडे आले होते ते खंड. खूप विस्तृत लिखाण आहे ज्ञानेश्वरीचे त्या खंडामध्ये. प्रातस्मरणीय कंधारकर महाराजांचे आपल्या समोर आहेत, प्रातस्मरणीय वैकुंठवासी दांडेकर मामांची आहे, प्रातस्मरणीय परभणीकर गुरुजींची आहे, जोग महाराज आहेत, अनेक साधू संतांनी अशा प्रकारे याच्यावर अर्थ लिहिले. ते अर्थदृष्टी प्राप्त होण्यासाठी सार्थ ग्रंथ असावा. काही काही ग्रंथामध्ये एका बाजूला ओव्या आहेत आणि एका बाजूला अर्थ असे क्रमांक दिलेले. इकडे समजा 25 ओवे असले तर ते 25 क्रमांक टाकून त्याचे अर्थ दिलेले. आणि काही काही ग्रंथामध्ये ओवीच्या खालीचा अर्थ आहे, मग त्याच्यामध्ये सोयीस्कर जरी आहे ते ओवीच्या खाली अर्थ असलेला. आपण जो इथे ग्रंथ समोर घेतलेला आहे हा थोडा सोयीस्कर आहे, सोपा आहे, म्हणजे ओवीच्या खालीच काय दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे. पण इकडे सगळे अर्थ असले की माणसाला इकडचा क्रमांक बघावा लागतो, पुन्हा इकडचा क्रमांक शोधावा लागतो, तोपर्यंत ओवीचे अक्षर माणसाचे मागे पुढे होऊन जातात, जे डोक्यात साठलेलं आहे तसं होऊन जातं. म्हणून हे फार सोयीस्कर ग्रंथ आहे. तर अशी ही ग्रंथ संपत्ती आपल्या घरामध्ये असायला पाहिजे, ज्या ग्रंथातून आपण त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि ते ग्रंथ कसं चिकित्सक बुद्धीनं वाचन करायचं, त्याच्यावर काही शंका निर्माण झाल्या तर अधिकारी पुरुषाकडे जायचं, मला हा विषय समजावून द्या, मला हे काही कळालं नाही, याचं मला आणखी थोडा खुलासा झाला पाहिजे. असे काही लोक असतात जे ज्यांना खूप याची आस्था आहे ते लोक करतात. काही प्रश्न विचारत नाही असं नाही, पण त्यांना ते उत्तर माहीत असतं, ते कोणाकोणाला एखाद्याचं माप काढण्याकरता पण विचारतात. काही असे पण लोक आहेत ज्याला कुटील स्वभावाचे असतात, ते फक्त सोंग घेतात, आपल्याला काही कळत नाही, आणि मग तुमचं एवढं सगळं चाललं आहे तर मग याचा आम्हाला अर्थ सांगा असं बोलत असतं. पण त्यांचे चेहराच आपल्याला सांगतो, तुका म्हणे मज कळते चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा सत्य. कोण कोणत्या अंगानं विचारतोय, त्याच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे हे सगळं बघितल्याबरोबर कळतं. एखादा मनुष्य समोर असला म्हणजे त्याचं काय भाकीत आहे ते आम्हाला कळून जातं, कारण ती भगवंतानी ती दृष्टी दिलेली असते. पण कशाला सांगायची, सांगायचं कशाला, त्याच्या प्रपंचामध्येही काही गोष्टी असल्या तर तेही कळतात की काय काय होणार आहे, पण सांगायचं कशाला, कारण संसार म्हणजे एक समस्याच आहे ना. समस्याच नाव आहे त्या संसारात, समस्या म्हणजे काय, संसार. त्याच्यातल्या किती समस्या सांगणार आणि किती आपण त्याच्यातून सोडवणार सांगत नाही, काय काय समस्यातून त्यांना बाजूला करणार आहे. कारण इथून तिथून जे काही आहे संसार तो सगळ्या समस्याच समस्या आहे अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपण हे ग्रंथ ठेवावे, त्याचा अर्थ बघावा, एखाद्याला विचारावा, पण शुद्ध अंतकरण आपलं असलं पाहिजे. एखाद्याच्या बुद्धीचा माप काढण्यासाठी काही गोष्टी ज्या विचारल्या जातात ते मात्र चांगलं नाही, ती गोष्ट चुकीची आहे. आपल्याला एखादी गोष्ट माहिती असली तर उरळ असं म्हणायला पाहिजे की हे मला अशा अशा पद्धतीनं कळालेलं आहे, याच्यावर तुमचं काही मत आहे का, तसं बोलायला पाहिजे. तर हे जरूर सर्वांच्या घरामध्ये ही संपत्ती असायला पाहिजे. कधीकधी आपण ज्ञानेश्वरी पारायण वगैरे करतो तर काही माणसं म्हणतात 7 दिवसापुरता ग्रंथ आपण ठेवतो, कोणाला पाहिजे असेल तर घ्या वाचन करा. मग ते लोक 7 दिवसापुरतं घेतात, पुन्हा जमा करतात. असे काही लोक आहेत तर ते घरामध्ये ठेवत काय, त्यांना त्याचं एवढं वाटतं काय माहीत, की ही संपत्ती घरामध्ये असायला पाहिजे. नुसतं आपणच वाचन करू नये, आपल्या मुलाबाळांना ते शिकवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हरिपाठ आहे, हरिपाठ आपल्या लेकरा बाळाला शिकवायला पाहिजे, पण शुद्ध शिकवायला पाहिजे. शुद्ध त्याचे जे शब्द आहेत काना मात्रा वेलांटी वगैरे, ज्यांचं त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे त्यांनी ते जाणून अगदी व्यवस्थित रीतीनं सगळं शिकवायला पाहिजे. नाही तर कुठेही कसंही म्हणायचं तर त्याला हरिपाठ म्हणता येईल. त्या अर्थदृष्टी ज्याची बिघडली तर कार्यक्रम बिघडून गेला, अर्थ त्याचा एवढाही बिघडता कामा नये. कारण सकाळीच मी अभंग म्हटलो होतो की एक गाऊ आम्ही विठोबाचे ना,
त्याच्यामध्ये मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म म्हणजे ते कसं आहे, क्ष अर्ध आहे त्याच्यामध्ये आणि म पूर्ण जोडले. पण म्हणणारे म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म क्ष पूर्ण केला, सूक्ष्म याचा अर्थ वेगळा आहे आणि सूक्ष्म याचा अर्थ काय आहे वेगळा आहे. त्याच्यामध्ये एक शब्दही इकडच्या तिकडे होता कामा नये, त्याचा अर्थ भेद होतो. पण माणसं लक्ष देत नाही, बरीचशी माणसं लक्ष देत नाही. म्हणून आपल्या लेकराला काही शिकवायचं असलं तर ते शुद्धच शिकवलं गेलं पाहिजे. कुठलंही असो, हरिपाठ असो, काही असो, त्याच्यामध्ये जे काही द्यायचं ते चांगलं द्या. नाहीतर चुकीचं जर एकदा लेकराच्या तोंडात बसलं ना तर ते काढणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. कारण ती चिडबिड झालेली पाठी असते. कोऱ्या पाठीवर लिहिणं जसं माणसाला सहज असतं, पण काही जर चिडबिड पाठी झाली कसंही म्हणू लागले. मला कोणतरी मागे सांगितलं होतं, म्हणले महाराज विष्णूचं नाम आम्हाला शिकवा असं म्हणले. काही हरकत नाही म्हणले, शिकवतो तसं आम्ही म्हणतो म्हणा असं म्हणले. म्हणले एकदा तुम्ही कसं म्हणता हे म्हणा, तुम्ही म्हणताना ते एकदा आम्हाला म्हणून दाखव. त्यांनी 10-5 श्लोक म्हणून दाखवले. म्हणलं तुम्हाला मी नाही शिकू शकत. म्हणलं का? म्हणजे तुमची पाठी चिडबिड झाली, चिडबिड झाली. तुम्ही 10 श्लोकामध्ये 20 चुका केलेल्या आहेत आणि ते कधी आम्ही पुसणार? ते पुसणार नाही. तुमचं आहे तसं चालून द्या, फक्त जास्त मोठ्याने म्हणत जाऊ नका, म्हणजे दुसरे बिघडणार नाही. मनातल्या मनात म्हणा, मोठ्या मोठ्याने म्हणू नका. मागे एकदा असं झालं होतं, विष्णू सहस्रनाम इथे सप्ताहामध्ये एकजण माईकवर म्हणत होतो, खूप चुका होत्या त्याच्यामध्ये. तर मी येऊन सांगितलं, मामा बाबा तुला येत नाही तर तू माईकवर म्हणू, तर ते ऐकणाऱ्याच्या कानावर ते तसलं चुकीचं जाता कामा नये. नाहीतर मग माझ्याकडे येऊन त्याच्या चुका दुरुस्त करून घे. तर त्याने मला सोडून दिलं, म्हणजे सप्त्याला येणंही सोडून दिलं, तिकडं जाणं नकोन काहीच. अशा प्रकारचे लोक आहेत. काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला तात्पुरता राग वाटतो, त्या गोष्टीचा तात्पुरता राग वाटतो, पण आम्हाला त्याचा काय राग येतो? आम्हाला काही राग येत नाही. एखाद्या माणसाला जर आमचा राग आला तर येऊ द्या, आला तर. एखाद्याला राग येतो, काही लोक येणं सोडून देतात, कशाच तर राग आलेला असतो त्यांना. पण तुम्हाला आला आहे बाबा राग आमचा, पण आम्हाला तुमचा नाही आलेला आहे. आम्हाला तुमची दया येते उलट, की तुम्ही याच्यामध्ये का बरं चांगलं करत नाही, हे का करत नाही, असं याची दया येते. हा त्या अंतकरणामध्ये कसं तरी वाटतं की हे माणसं असे का करतात. चांगली गोष्ट सांगली ती करत नाही, आणि करणं दिलं बाजूला सोडणं ना आम्हाला सोडून द्यात. पुन्हा दुसरीकडे म्हणतात किती ग महाराज, असेही लोक बोलायला लागतात. त्याचा अर्थ असा आहे, ते अज्ञानिनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. असे लोक कधीच सुधरू शकत नाही. आमच्या वडिलांच्या बरोबर मी 10-15 वर्ष होतो, किती वेळेला रागवायचे ते, काही चुका झाल्या की रागवायचे, का मग काय त्यांचा पिछा सोडून द्यायचा, असं कुठं असतं का सांगा. ते ज्या ठिकाणी रागवलेले ते राग योग्य आहे, ही गोष्ट बरोबर आहे की नाही. माझ्या कीर्तनामध्ये मी त्यांना येऊ देत नव्हतो कीर्तन ऐकायला, व त्यांची मला भीती वाटायची. तर मग ते आमचं जिथं घर होतं बेळगावला, ते बाहेरची कडवी माझ्या हाताने लावून द्यायची आणि मग मी कीर्तन करायचो. ते समोर बसले की मला ते सांगायचं धाडच होत नव्हतं. तर मग ते वर गच्चीवर भोंगे तर राहायचं ना, तर ते घरावर ऐकू जायचं त्यांना. तर मी एकदा कीर्तनामध्ये म्हटलो होतो की हे संतांचे लक्षण आहेत, ते सगळे काही मला सांगायला वेळ नाही, पण अद्वेष्टा सर्व भूतानांपासून ये तू धर्म्यामृतमिदमपर्यंत बघून घ्या, मुळात पाहून घ्या, असे एक शब्द वापरला होता. त्यांनी मला घरात येऊन सांगितलं, म्हणले रामभाऊ काय 2-4 लक्षण सांगायचे असले ती तिथंच सांगायचे, कोणी रिकाम नाही म्हणले पाहायला. तुम्ही म्हणले की मुळात पाहून घ्या आणि इकडे पाहून घ्या आणि ग्रंथात पाहून घ्या, कोण रिकाम आहे म्हणले, हे असले पत्ते द्यायचे नाही म्हणले. मग इथं पहा आणि तिथं पहा, कोणी रिकाम नाही पाहायला. मग आता त्यांचं योग्य का अयोग्य, योग्यच होतं ना बोलणं. मग अशा गोष्टी ते सांगायचे, कितीतरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचे, पुढं काही चुकलं काही झालं तर सांगायचं. मग सांगितलं तर मग माणसाला सुधारणा करून घ्यायला पाहिजे का? नाही बुवा, मला नाव ठेवतात आणि मला असं करतात आणि मग जाऊ द्या, त्यांनाच सोडून द्यायचं, असं कुठं असतं का? असं नसतं ते.
मग हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीनं भगवंताने आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्याचा सदुपयोग करून घ्यायचा, चांगलंच करायला पाहिजे, स्वच्छच करायला पाहिजे. आणि हे शास्त्राची जी काही आपल्याकडे ग्रंथाची संपत्ती आहे ती एक दुभती गाय आहे, ती आनंद देणारी आहे. या गाईच्या दुधानं थोडा वेळ आनंद होईल, या गाई म्हशीच्या दूध पिऊन किती होईल, थोड्या वेळ आनंद होईल, पुन्हा थोड्या वेळाने ते दूध प्यावं वाटेल, पुन्हा जेवण करावं वाटेल, तात्पुरता आनंद आहे. पण हे जे ही जी गाय आहे ही फार आनंद देणारी गाय आहे. जे की त्या ठिकाणी सांगितलं पार्थो वत्स सुधीर भोगता अशा प्रकारचं जे आहे ते फार आनंद देणार आहे, तुमच्या जीवनामध्ये साक्षात्कार करून देणारं हे दुप्त आहे. म्हणून काही लोक हे ग्रंथ घरामध्ये ठेवतात, त्याचं चिंतन करतात, काही अष्टांग योग साधना करतात, खडतर साधना करतात केवळ हे ज्ञान प्राप्त होण्याकरता, काही या शरीराला तपश्चर्येनं त्या ठिकाणी झिजवतात आणि शरीरादी समस्त मानिता ती तृणवत, इथपर्यंत काळ आलो होतो, याला तृणवत समजतात, गवतासारखं समजतात. जीवे संतांचे होत वाहन धरू आणि जीवा भावानं संतांचे वाहन धरू होतात, म्हणजे संतांची सेवा करतात, संतांच्या सान्निध्यामध्ये जाणं, त्यांच्या वाहनासुद्धा डोक्यावर घ्यायची तयारी, त्यांचे वस्त्र धुवून देणं, त्यांच्या घर झाडून देणं, सारून जे काही असेल नसेल त्या सगळ्या गोष्टी. आणि एकाही गोष्टीला ना म्हणायचं नाही, कोणत्याही गोष्टीला ना म्हणायचं नाही. नाही तर सद्गुरूने सांगायचं की बाबा अमुक अमुक काम करतो का रे, जाऊन ये तिथून, तुमचे पाय कसे सोडू, गेलो असतो पण तुमचे पाय कसे सोडू. आणि मग महाराजांनी जर सांगितलं की इथे इथे पंचपक्वानाचं जेवण आहे, येतो का जेवायला, तुमची आज्ञा कशी मोडू. जेवायच्या वेळेला म्हणायचं तुमची आज्ञा कशी मोडू, आणि कामाच्या वेळेला म्हणायचं तुमचे पाय कसे सोडू. असे काय कामाचे, तर सगळ्या गोष्टी त्याने केल्या, संतांचे होत वाहन झाले. आणि जो सेवा करील, जो त्यांचा कधी राग मानणार नाही, त्याचंच कल्याण होणार. नाहीतर असे जे लोक आहे जे राग मानणार आहे ते स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर काय मारायला लागले, कुऱ्हाड मारायला लागले, आपलाच घात आपण करायला लागले. आपणच तुम्ही त्या दिवशी म्हणले ना आपलं आपण, हां 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 बरोबर, आप आपना घात कर शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी पार तू काम. आपणच आपला आपणच आपण पेया घातू क्रिजत असे धनंजय. हे धनंजय स्वतःचाच माणसं घात करून घेतात. कारण काय, अज्ञानी बुद्धी, अज्ञानी बुद्धी, अहंकारीपणा, एक आपल्याला स्वतःला काहीतरी वेगळं माणसं मानतात, म्हणून ते त्या ठिकाणी त्यांचं कल्याण होत नाही, स्वतःचं त्या ठिकाणी आत्मघात करणारी माणसं. ऐसेशिया परी ज्ञानाच्या भरोवरी करोनीय अंतरी निरुते होती. आणि अशा प्रकारे एवढं सगळं प्रयत्न करून हे प्रकृती पुरुषाचं ज्ञान प्राप्त करून घेतात आणि अंतकरणामध्ये त्यांच्या शांती प्राप्त होते. हे पृथक रीतीनं ज्याला ज्ञान होतं, या ज्ञानाची ज्यांना अनुभूती आलेली आहे त्यांना परम शांतीचा लाभ होतो. जसं तमेव शरणम गच्छ तत्प्रसादात परम शांती शाश्वत, बरोबर आहे का, हो चुकले काय, असंच आहे ना, तत्प्रसादात स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, याच्यानं माणसाला शांती प्राप्त होईल. जर अर्जुन भगवंताचं त्या ठिकाणी ऐकत नव्हते, स्वतःच्या मनाचं जर रेटलं असतं तर अर्जुनाला शांती मिळाली नसती. अर्जुनाने जे मुद्दे प्रस्थापित केले होते की मी गुरुजनांना कसं मारावं, मी काय भस्मासूर आहे का, हे पाप आहे, असं होईल तसं होईल, हे जेवढे काही गोष्टी होत्या त्याच्यावर भगवान ज्यावेळेला बोलायला लागले, ते जर अर्जुनानं मानलंच नसतं, अर्जुन जर म्हणला असता मी म्हणतो तेच खरं आहे, मेरी सुनो, काही लोक जे असतात ना मेरी सुनो, माझं जे आहे ते मत बरोबर आहे, असे काही माणसं असतात. तसं जर अर्जुनानं केलं असतं तर अर्जुनाला ही शांती प्राप्त झाली नसती. भगवान तुम्हाला वाटतं का अर्जुनाला रागवले नाही, शिव्या पण दिल्या भगवंताने, थोडे स्टँडर्ड शब्दामध्ये आहेत, शिव्या दिलेल्या आहे भगवंताने अर्जुनाला, रागवलेले आहेत, क्लैब्यम मास्मगम पार्थ याच्यामध्ये शिव्या पण आहेत, क्लैब्यम म्हणजे नपुसक,
नपुसक याचा अर्थ काय होतो अजून मराठी शब्दात काय म्हणतात त्याला हिजड्या. आता मला सांगा हिजडा ही शिवी नाही का. एखाद्या पुरुषार्थ असलेल्या माणसाला जे की त्वा संग्रामे हरू जिंकिला ज्यांनी भगवान महादेवाला युद्धात जिंकलं निवात कवचांचा ठाऊ फेडिला पवाडा त्वा केला गंधर्व हे पाहता तुझे निपाडे असे पुरुषत्व चोखडे पाडतात. असं धनुर्धारी अर्जुनाला आणि भगवान हिजडा म्हणतात म्हणजे अर्जुनाने सहन करावं काही सांगा तुम्ही. अशा ज्या पराक्रमी माणसात एखाद्या सगळ्या 10 दिवसातून 10 वेळा चहा पिऊ राहिला त्याला म्हणलं गोष्ट वेगळी. एखाद्याला म्हणलं काय शेळपट आहे रे तू असं म्हणलं ती गोष्ट वेगळी त्याला शोभून दिसायसारखं आहे. पण अर्जुनाला किती वाईट वाटेल या गोष्टीचं किती वाईट वाटायला पाहिजे. भगवंता म्हणते क्लब्यम मा ते संस्कृत भाषेमध्ये म्हणून माणसाला कसं आहे हो. जसं आपण काही जाता लघु शंका थोडं माणसाला बरं वाटतं पण ते खाली येऊन बोललं तर मग काही बी आहे त्याच्या काही शब्द आहे त्याचे हो पुढे चालत म्हणजे लघु शंका तर ते माणसाला वाटतं चांगलं आहे चांगलं आहे जर शब्द हां अशा प्रकारचं आहे हो. तर हे सांगण्याचं तात्पर्य एवढं भगवान अर्जुनाला बोलले शुद्रम हृदय दौर्बल्य तुमच्या त्या हृदयाचं दौर्बल्यपण जे आहे म्हणजे तू एकदम तुझ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे शिळपटपणा आलेला आहे असं भगवान बोलले. पण अर्जुनानं या गोष्टीचा राग मानला नाही राग मानला नाही. अर्जुन शरण गेले भगवंता तुम्ही जे काही बोलताय त्याच्यातलं मला काही कळायला तयार नाही योग्य अयोग्य मला काही कळायला तयार माझ्यामध्ये एक तर भित्रापणा निर्माण झाला आहे मी पण कबूल करतो आहे कार्पण्य दोषो पहत स्वभाव हो शिष्यस्त्यं चाजमाम त्वां प्रपन्न माझ्याकडे तो झालेलंच आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे माझा उद्धार करा मला योग्य व्याकुळ माझे वाह बहुत बढिया तुम्हाला उचित अनुचित वगैरे काही कळायला तयार नाही आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे माझं मला योग्य मार्गाला लाव हे पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ज्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं ना त्यांनी आपल्याला जे बोध करतायत आपल्याला सद्गुरूपानं जे भेटलेले आहेत त्यांच्याविषयी कधीही मनामध्ये त्याच्या क्लेश येता कामा नये. त्यांच्याविषयी त्यांनी काही आपल्याला 2 शब्द सुनावले तरी वाईट मानलं नाही पाहिजे आणि त्यांनी एखाद्याला एखादी कानाखाली ठेवून दिली तरी त्यांनी दुसरा गाल पुढं करायला पाहिजे का इकडून नाही खाणं कारण माझी लायकी आहे ती मला 2 हाणायची माझी लायकी असं ज्यावेळेला तो म्हणेल त्याच वेळेला तो खरा सच्छिष्य आहे. असे तर किती असतात ते म्हणून तर ते दुर्मळ आहे ना अशा प्रकारचे मिळणं फार दुर्मिळ असतं. तर हे जे आहे असं ते करतात आणि साधुसंतांची सेवा करतात हे सगळं आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगलं ऐशेष्या परिज्ञानाची अभ्रोरी करून या अंतरी निरुते होते इतके प्रयत्न करून ते अंतःकरणामध्ये त्यांना परमशांती प्राप्त होते. मग क्षेत्र क्षेत्रज्ञाचे जे अंतर्देखती साचे ज्ञाने उन्मेखतयांचे ओवाळू आम्ही. आता ज्ञानोबा राय म्हणतात की क्षेत्र क्षेत्रज्ञाचे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे अंतर आहे जसं आपण म्हणलो हे जमीन आसमानचं अंतर आहे एकदम एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे एवढं त्याच्यातलं अंतर आहे. पण क्षेत्र क्षेत्रज्ञाचं अंतर जे त्या ठिकाणी जाणतात ज्यांना याची अनुभूती आलेली आहे ज्यांना याचं ज्ञान झालेलं आहे त्याच्या त्या ज्ञानाला ज्ञानोबा राय म्हणतात आमच्याकडं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची आरती लावून आम्ही त्याला उभा ज्ञानोबा राय म्हणतात त्या पुरुषासाठी आम्हाला इतकं काय आहे प्रेम आहे त्या पुरुषाविषयी. तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारंग आहे मला अशांची सेवा घडली पाहिजे. आता ज्ञानोबा राय स्वतः तुमचं एवढं कौतुक करतं की ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे ज्यांना ही अनुभूती आलेली आहे त्यांना ज्ञाने उन्मेखतयांचे ओवाळू आम्ही आमच्या या ज्ञानरूपी आरतीनं आम्ही त्यांची आरती ओवाळू. इतकं ज्ञानोबा राय त्या माणसावर काय झाले खुश झालेले संतुष्ट झालेले
पण या पुरुषावर ज्यांना हे पृथक पृथक ज्ञान आहे आणि ज्यांच्या रोमरोमामध्ये या गोष्टीची अनुभूती आलेली आहे, शाब्दिक ज्ञान नाही, अनुभूतीचं ज्ञान. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरलीसे लटिकी प्रकृती जे आहे, आणि हे सगळे महाभूतादिक वगैरे जे आहेत ना ते आम्ही सगळ्या अंगाने तुम्हाला सांगितलेलं आहे, पण हे सगळं लटिकं आहे, खोट आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो का लटिका व्यवहार सर्व हा संसार, ही आम्ही तुमच्याकडे सांगितली सगळी. कुठून कुठपर्यंत सांगितली होती? तर महाभूतान्यहंकारोपासून तर थेट थेट धृतीपर्यंत त्या ठिकाणी जे काही ते आपण मागे म्हणतो ना किती वेळा, पंच महाभूतान्यहंकारो बुद्धिर व्यक्तमेव च दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा हा संघात चेतनाधृती एतत् क्षेत्रम. हे सगळं आम्ही तुम्हाला जे सांगितले ना ते सगळं लटिके आहे. लटिक म्हणजे नाशाला प्राप्त होणार आहे. जेवढं काही आपण बघतो पंच ज्ञानेंद्रिय काय, कर्मेंद्रिय काय, शरीर काय, हे शेवटी सगळं जे सगळं काय होणार आहे, नाश होणार आहे. दिसत ते दिशे ते नाशे, जेवढं जेवढं आपल्याला दृश्य पदार्थ दिसतात ते सगळेचे सगळे नाशाला प्राप्त होतात. आणि आपण डोळ्यासमोर बघतो पण त्या गोष्टी, हे सगळं नाश होऊ लागलेलं. एक 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 कितीतरी पिढ्या होऊन गेल्या, म्हणजे कितीतरी पिढ्या होऊन गेल्या की ते संपले. या सगळ्याचे जेवढे मालक होते आपल्या इस्टेटीचे अगोदरचे, ते गेले कुठल्या कुठे. आपलं काही कारण नसतानाच आपण त्याच्यावर काय झालेलं मालकी हक्क दाखवायला लागलो. मूळ मालक गेले. आता हे मोठे मोठे शेतकरी लोक असतात, मूळ शेतकरी कधीचे कधी घेऊन निघून गेला, हे दुसरेच पोरं सोरं नातू बितू ते म्हणते हे आमचं शेत कवा घेतलं हेही त्याला माहीत नसतं, काहीच माहीत नसतं, तरीपर्यंत तो आमचं शेत म्हणायला लागतो. तर हे अशा प्रकारचं ह्या सगळा संसार काय आहे, लटिका आहे, जाणार आहे, नाशाला प्राप्त होणार आहे. कितीतरी गोष्टीचा नाश तर आपल्या डोळ्यांनी सुद्धा बघत असतो. कितीतरी भूकंपासारख्या याच्यामध्ये गावच्या गाव सगळे नाश होऊन जात, मोठे मोठे भूकंप वगैरे. मागं ते किल्लारीला वगैरे झालं होतं, किती गावचे गाव उलटे पालटे झाले. हे सगळ्या प्रकारचे जे नाश आहेत आपण बघतो. कधी पाण्यानं पाण्याचा हंकार होऊन जातो, कधी अनेक गोष्टीचा आहे, कधी ते समुद्रातून निघतं ते लाव्हा रस वगैरे, त्याच्याने सुद्धा फार हानी होते सगळं. कधी वादळ येतं, वादळ आलं तरी त्याच्यामध्ये प्रचंड हानी होतं, प्रचंड हानी होते. अशा प्रकारचं हे सगळं नाशाला, हे खोटं आहे सगळं, हे लटिका आहे. लटिका म्हणजे टिकणारं नाही, टिकणारं नाही. पसरलीशे लटिकी प्रकृती जे हे, जे शुकनळिका न्याये नलगता लागली आहे, हे जैसे तैसे होये ठाऊये जया. फक्त हे जसं आहे तसं त्याला ओळखून घ्या. हे शुकनळिका न्यायाचं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. शुकनळिका न्याय म्हणजे शुक म्हणजे पोपट. या पोपटाला धरण्यासाठी तो पोपट धरणारा काय करतो, एका झाडावर अशी एक पोकळ नळी, अशी नळी जी की मधून पोकळ आहे ती धर लावतो, त्याच्यात एक दोरी घालतो, अशी एक दोरी घालतो. ती नळी अशी इकडच्या एका फांदीला इकडच्या एका फांदीला बांधतो. पुढे एखादी झाडाची छोटीशी फांदी असली तर त्याच्यावर पेरू वगैरे असं जे पोपट्याला आवडतं, ते पोपट्याला काय काय आवडतं, कोणतं फळ आवडतं वगैरे ते समोर असं लावून देतो. आणि ते ताजं सुगंधित असं फळ लावून देतो. मग ते पोपट तिथे गेला पेर त्याच्या आशेनं त्या नळीवर बसला की ते असं गरकन फिरून जाते ती नळी, कारण ती नुसतं अशी तशी ठेवलेली असते. ती त्याचा पाय लागलं, पाय दोन्ही पडले की ती अशी फिरली पाहिजे, फिरलं की पोपट होऊन जातो उलटा, ऐकी नाही. मग त्याला काय, त्याला सुटणं काही अवघड आहे का? तिथून सुटत नाही. शुकनलिका न्याय म्हणतात ना त्याला, ते सुटत नाही, तो सोडित नाही. त्याला असं वाटतं की मी कसं काय सोडू, मी मरल. आणि ते त्या टायमाला मला पंख हे सुद्धा विसरून जातो. अहो एका राजाने खूप शिकवलं होतं एका पोपटाला ह्या गोष्टी, शिक्षक ठेवला, शिक्षक ठेवला, आणि ही गोष्ट शिकवली त्याला वारंवार की बा पोपटा तू बाहेर आला आणि जर त्या नलिकेवर बसला आणि जर उलटा झाला तर नलिकेनं तुला धरलेलं नाही, तू नलिकेला धरलेलं आहे. तुला पंख आहेत, नलिका सोड आणि अगदी स्वच्छंद त्या ठिकाणी भरारी मार.
इतके शब्द त्या पोपटाला शिकून ठेवले. खास ट्युशन लावले, ट्युशन लावले, कितीतरी पैसे घातले. पोपट सुद्धा बोलायला लागला. पोपट बोलतो ना मिठू मिठू. पोपट बोलणारे आहेत. तर अशा प्रकारे त्या पोपटाला सगळं शिकवलं. मग ते राजाने सांगितलं, आता माझा पोपट त्याच्यावर आता फसणार नाही, त्याला मी हे सगळं शिकवलेलं आहे. मग त्याप्रमाणे त्याला बाहेर काढलं, पिंजऱ्याच्या बाहेर काढलं, ती नलिका लावली होती आणि ते नलिकावर जाऊन बसला. जसा बसल्याबरोबर ते गरकन फिरलं, गरकन फिरलं ते कुठं सोडते. टिटा तू नळी धरुणी ठाके, म्हणे बांधला मी फुडा, ऐशा भावनेचा पडे पुढा. की मोकळ्या पायाचा चवडा गोविया दिखे. उलट जास्त जाम धरलं त्याला, त्या नळीला जास्त जाम धरलं. तर मग आता प्रशिक्षक जो होता त्याने अशी छकाटी केली, कारण ती छकाटी अशी केली की ते बोलायला सुरुवात करायचं पोपट. मग त्याने ते शिक्षकाने पुन्हा अशी छडी केली, छडी केल्याबरोबर ते उलट पडलं पडलं होतो. बाप ओपटा इथून निघाला आणि नळीवर बसला, उलटा फिरला की घाबरू नको, तू नळीला धरलेले, सोड पाय, तुला पंख आहेत उडायला, उड, स्वच्छंद भरारी घे. आणि पुन्हा पुन्हा ओरडायचं, त्यास पाय तो काही सोडित नव्हतं. मग ते नुसतं बोलून दाखवायचं. तसे बरेचसे असे पोपटे नुसते बोलतात. हे सगळं जे आहे ना असे बोलतात, पण ते नळी सोडित नाही, ते नळी सोडित नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. या शुकनलिके न्यायासारखी अवस्था होती माणसाची. म्हणायला आपण पुष्कळ म्हणतो, कोण म्हणत नाही. इथं रोज मंदिरामध्ये लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रधार हरी वीन बिले डोळे बिळे झाकून सकाळी सकाळी धनदारा पुत्र जन डोळे बिळे झाकून लगे. पण तसं वाटतं, अनुभूती नाही त्या गोष्टीची, अनुभूती नाही ना. आपण तर पुष्कळ म्हणायला म्हणून देतो, ते शब्दच आहे, ते आपण पाठ आहेत आपण म्हणतो, पण तशी अनुभूती नाही. पोपटासारखी अवस्था होते ना, पोपट सोडित नाही ना. इथं हे जैसे तैसे होय ठाऊये जया, अशा प्रकारे हे सगळं ज्यांना त्याची अनुभूती आहे की त्याप्रमाणे क्षेत्रापेक्षा क्षेत्रज्ञ भिन्न आहे हे ज्याला चांगले समजले आहे ना त्याचंच कल्याण होतं. जैशी माळा ते माळा ऐशीची देखी जे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी. ज्याप्रमाणे फुलाची माळा पडलेली, हार पडलेला आहे आणि ते आपल्याला संध्याकाळच्या वेळेला साप म्हणून दिसला, ते हार आहे पण ते साप म्हणून दिसला, माळा ते माळा. पण ती ज्या वेळेला त्या ठिकाणी सर्पबुद्धी टवाळ होईल, म्हणजे सर्पबुद्धी जी झालेली आहे ती ज्या वेळेला खोटी आपल्याला ज्या वेळेला कळल आणि बॅटरी मारली किंवा कोणाचा कंदील आणला, तर मग आपल्याला काय मूळ जी काही माळा आहे ती, मग ती साप होता का माळाच होती, हारच होतं ते माळच होती. पण साप दिसलं म्हणजे भासला, त्याच्यावर खोटा भासला. तसं आपल्याला या ठिकाणी हा प्रपंच जो आहे तो खोटा आहे हे आपल्याला ज्ञानदृष्टीनं कळायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. आणि मूळ काय आहे, मूळ क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे अधिष्ठान तो परमात्मा आहे. परमात्मा अधिष्ठान आपण प्रकृतीकर दृष्टी केलेली आहे आणि ते त्याला आपण खरं मानायला लागलो. मग माणसं खरं मानलं की साप म्हणून भीतात माणसं, मग त्याचे सगळेच होतं दुःख. साप म्हणून भीती काय निर्माण होते, एखाद्या वेळेला धाद्रपान बी लागतं माणसात, म्हणजे एखादा जास्त घाबरट स्वभावाचा असला तर धाद्रपान बी लागतं, थरथर कापणं, अमुक धमुक. खोटा असून सुद्धा माणसाला काय होतं, हां खरं वाटतं, भीतो मनुष्य. ते मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्या जावई बॉल बोललो होतो, त्या याच्या वेळेला होळीच्या वेळेला बोललो होतं जावईला. मग ते जावई म्हणलं तर आता लांबचा जावई होता, थाट बीट झालं खूप त्याचा, पण त्याला संध्याकाळी जेवण बिवण दिलं भरपूर, सासूबाईनं खूप आग्रहानं वगैरे जेवण दिलं. त्या तिचे हे पण होती तिथे मेहुणी बिवणी सगळे तिथे होती पाहणं. मग ते त्यांनी काय ठरवलं त्या मेहुणीने की आपल्या याची आपण काय करू, चेष्टा करू, गंमत करू. पण ते जावई जिथे झोपले होते तिथं त्यांनी एक लाल भडक रंग करून तांब्याभर ठेवून दिलं. सकाळी हे उठले
की अगोदर यांना भिजवायचं, अगोदर यांना रंग टाकायचं असं ठरलं. तिथं ते तांब्या भरला तर मग जावई भाऊ आपले ते शेत खेड्याकडे राहणारे होते ते थोड्या लवकरच उठायचे ना, उजाडल्यानंतर नाही. असं ज्याला आपण झिंझुरकं वगैरे म्हणतो अशा वेळेला ते उठले. उठल्यानंतर त्याला आता शौचाला जायचं तर ते बघू लागले कुठं पाणी डब्बा बिब्बा काही आहे का, तर ते तांब्या पाहिला. म्हणले काय माझी सासूरवाडी भेटली, रात्रीच सोय, रात्रीच सोय करून ठेवली, इथं तांब्या बिंब्या भरून ठेवला. आणि मग तांब्या भरलेला होता, मग त्यांना चांगलं वाटलं, घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर ते त्यांचे शौच वगैरे झालं, मग पाणी वगैरे घेतलं एक दोन वेळेला घेतलं, नंतर एकदम नजर गेली त्यांची ते लाल भडक. अरे बापरे, लगेच थरथर कापायला लागले. एवढं रक्त पडलं, एवढं रक्त पडलं, बापरे बाप 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 बाप, काय सोंग झालं काय सोंग झालं. लगेच अस्वस्थ होतं, अस्वस्थ. काही आजूबाजूला आले होते त्यांचे सकाळी सकाळी ज्यांचं नित्य नेमानं तिकडे येणारे, तर ते आले होते. ते म्हणले जाऊ बोल काय झालं, एकदम बुवा घांभीम आला एकदम अंगाला, ब्लड प्रेशर कमी जास्त. आणि ते गेले, काय झालं काय झालं काय झालं काय म्हणले, आता काय वाचतो का काय, आता नाही वाचतो, इतकं रक्त पडल्यावर काय माणूस वाचणार. सगळे कोणी दोन तीन जणांनी त्यांना उचललं, एखाद्याने तांब्या घेऊन मागे चालले, घरी आणलं, झोपवलं, तरी कोण घांपसू राहिले. हो, कोणी वारा घालू लागले, जाऊ बा हे थोडं सरबत घ्या, लिंबू सरबत वगैरे घ्या. आता काय घेऊन उठेल, आता काय होणार त्या लिंबू सरबत. म्हणजे तुमच्या घरच्या लोकांना काही फोन बिन करायचा का, आत्ते कवा येणार आता मी काय वाचतो काय ते उस्तर. हो, झालं इतकं थरथर कापायला लागले. गावातले डॉक्टर आणले, त्या डॉक्टर तपासायला लागले. म्हणजे याला निगरगट माणूस, म्हणजे याला काही झालेलं नाही, हे कमून घाबरू लागलं. काय नाही झालेलं म्हणून तुम्हाला नाही कळत राहू. हो, तुमचं ते टेटस्कोप पण ते सगळं खराब झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला कळतच नाही. म्हणलं माय पार हृदयाचे ठोके बंद पडायची आली, पाळी आली. सगळे घाबरा घाबरी घाबरा घाबरी, सगळं घर इकडचे तिकडचे लोक यायला लागले, काय झालं काय झालं नेमकं. तेवढ्यात त्या ज्या मेवणीनं ते केलं होतं त्यांची चेष्टा करायला, ते रंग ती आली म्हणले त्यांचं दुखणं मला माहीत, मी नीट करते म्हणले त्यांना. मग ती गेली म्हणले का हो, म्हणले इतकं रक्त पडलं तुम्ही लई थरथर कापायला लागलं, पण ते रक्त नव्हतंच म्हणले. रक्त नव्हतं कसं काय म्हणले, मला एक सांगा आधी, तुमच्या हाताला रक्त वगैरे लागलं, तुमची तुम्ही जो तांब्या नेला त्याच्यात तर नाही गेलं ना, ते तांब्यात तर गेलं नसेल ना, कारण त्याच्यात ते उरलं होतं ना थोडं, यांनी एक दोन वेळेलाच घेतलं, अर्धं तर त्याच्यातच होतं. ते एक दोन वेळेला पाहून ते घाबरलो होतं, काय माहीत पुरं धुतलं का नाही काही काही मायल, अशा प्रकारची अवस्था होती ते. तर हे सगळं जे होतं ते तांब्यात तर नाही गेलं म्हणले, नाही. मग तिने उचलून दाखव पा म्हणले, तुमची चेष्टा करायकरता मी लाल भडक रंग करून ठेवला होता, सकाळी तुमच्या अंगावर टाकायचा होता, तुमची मला खो हे कर चेष्टा करायची होती, गंमत करायची होती, बघा म्हणले याच्यात. म्हणजे बापरे असं आहे का, उठलं ते. अरे काय झालं रे डॉक्टर, जा इथून. तर डॉक्टरला पाठवून दिलं. मग म्हणले करा चहा आणा, आणा बिस्किटं आता खातो. म्हणजे जोपर्यंत खोटं आहे तोपर्यंत भीती आहे, आणि आपल्याला कळून गेलं की आता याच्यात काहीच नाही, काहीच नाही, मग माणसं जरा बिनधास होऊन जाते, बिनधास होऊन जातात. कधी कधी असंही होतं काही डॉक्टर लोक चेकिंग करायला लावते, ते रिपोर्ट येत नाही तोपर्यंत धडा धड धड धड, माणसाला असे फालतूचीच भीती वाटते. आणि ते डॉक्टर लोक विनाकारण आपल्या अज्ञानाचा फायदा घेत असत. तपासून घ्या, त्या सांग तपासून घ्या, तुम्ही त्यांना कळतं बरं हे चांगलं नाही बरे, तरी पण ते म्हण तपासून घ्या. आणि पुन्हा खिशामध्ये 50,000-1,000 फोन पाहिला ना, मग तर लगे MRI ना अमुक काही सांगते मग, ते तुमचं सगळा अंदाज पाहून गमती करते तुम्ही. फक्त तुमचे भारी भारी सगळ्या गोष्टी दिस, लाकीट बिकीट दिसलं का, काय तपासण्या सांगतील त्याचा नियमच नाही. पण ते येत नाही तपासणी, ते पुत्र हातात येत नाही ते रिपोर्ट, तोपर्यंत माणसाचं लगेच धड. आणि मग त्याच्यात ते म्हणते काय नाही राहू, निर नॉर्मल तब्येत गेले ना 2,000-4,000, काय नॉर्मल नॉर्मलच होता तू, विनाकारणच गोष्टी झाल्या त्या. अशा प्रकारचं हे जे आहे हे लटिकं आहे, हे सगळं कळालं पाहिजे. पसरली से लटिकी प्रकृती जी आहे, ही प्रकृती अशा प्रकारची खोटी पसरलेली आहे, त्याप्रमाणे हे सगळं ज्या वेळेला माळा हे आपल्याला कळालं की सर्पबुद्धी संपून जाते. का शुक्ती ते शुक्ती हे सात होय प्रतिती, रुपयाची भ्रांती जाऊन या,
ज्या वेळेला त्या ठिकाणी शिंपलं आणि त्याच्यावर रुपयाची भ्रांती झाली किंवा चांदी वाटली आपल्याला, पण ते ज्या वेळेला कळून गेलं हे शिंपलं आहे त्यावेळेला ती भ्रांती निघून जाते, ती चांदी नाही हे ज्या वेळेला कळतं ज्ञानानं, त्याप्रमाणे याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. तशी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखते ते मी म्हणे ब्रह्म होती, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये प्रकृती आणि पुरुष हे जे पृथकपणाने जाणून घेतात, साधुसंतांची सेवा करून अनेक गोष्टी मागे जसं सांगितलं अनेक प्रयत्नानं हे ज्ञान जे संपादन करतात, आपल्या अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती घेतात, त्यालाच आम्ही म्हणतो ते ब्रह्म झाले. देखती ते मी म्हणे ब्रह्म होती, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी स्वतः सांगतो की ते ब्रह्मरूप आहे, तेच माझे खरे अत्यंत आवडते. योमत भक्त समीप प्रिय ह भक्तिमान मे समीप प्रिय ह, अशा प्रकारचे जे ते मला खूप प्रिय आहे. त्या याच्यामध्ये सुद्धा तेषाम ज्ञानी नित्यक्त महम सच मम प्रिय, मला ते खूप आवडतात आणि त्यांना सुद्धा मीच आवडतो, बाकी हे सगळं खोटं नाटक त्यांना आवडत नाही, त्या उत्तरार्धाचा तोच अर्थ आहे, त्यांना खूप मारतात खूप आवडतात. तर हे अशा प्रकारचे तेच ब्रह्म भगवान स्वतः सांगतात, जे आकाशाहुनी वाढ जे अव्यक्ताची पहिलकडं जे भेटलिया पाळा पाड पडवून येधी, आणि अशा प्रकारचं हे जे ब्रह्म आहे हे गगनाहूनही मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, प्रकृतीचं पहिलं तीर आहे, ही प्रकृतीच्याही पलीकडे असलेलं ते तत्व आहे. आणि या ठिकाणी आत्मत्वानं ज्याला ही गोष्ट प्राप्त होते ते कसं तर भूतमात्रामध्ये थोडंसुद्धा वैषम्य त्यांच्या अंतःकरणात शिल्लक राहिलेलं नाही, तुझभरसुद्धा नाही, की प्रत्येकाच्यामध्ये त्यांना परमात्मा दिसतो, कोणीही असू द्या कसाही असू द्या तो माझा भगवानच आहे, अशी त्यांची बुद्धी होऊन जाते. त्यांना खऱ्या अर्थानं हे तत्त्वज्ञान कळालेलं आहे. आकारू जेथ सरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे, या ठिकाणी त्या तत्वाच्या बाबतीमध्ये स्थूल सूक्ष्म आकार जेथे संपून जातो ते आपण मागेही बघितले, ते स्थूलही नाही आणि सूक्ष्मही नाही. जीवत्वदशा जेथे संपून जाते, जो त्या ठिकाणी या तत्वाला जाणतो त्याची जीवत्वदशा संपून जाते. याच्यामध्ये सुद्धा 18व्या अध्यायात एक ओळी आहे, मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेचे अशी जे धिक बोली आणलं जे प्रज्ञा के, ही सुद्धा ओळी त्या मनमना भूमत भक्तोवर असण्याची शक्यता आहे. किंवा नाही तर मग सर्व धर्मान परित्यज्य, त्याच्यावर नाही, सर्व धर्मान परित्यज्यवर असेल मामेकम शरणम रजे, याच्यावर ही ओळी असण्याची शक्यता आहे. किंवा मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेचे अशी जे धिक बोली आणलं जे प्रज्ञा केवी, की मला जो सर्व भावांना शरण आलेला आहे त्याचा जीवभाव संपून जातो, जीवदशा संपून जाते, स्वतःला अल्पज्ञ अल्पशक्तिमान समजणं हे सगळं संपून जातं, आणि त्याचा त्या ठिकाणी त्याला ब्राह्मी भाव प्राप्त होतो. तेषां ब्राह्मी स्थिती पार्थ हे जे सांगितलेलं आहे, अशा प्रकारचं त्यांना ब्राह्मी भाव प्राप्त होऊन जातो, ब्रह्मरूप होऊन जातात. द्वैत जेथनुरे अद्वय जे, द्वैत संपून जातं, अद्वय स्थिती त्यांना प्राप्त होतो. द्वैत हे दैन्यच आहे, द्वैत दैन्य आहे, ती गरिबी सगळी संपून जाते. आपली गरिबी काय आहे ज्याला आपल्याला द्वैत म्हणजे दुजेपणा जिथे दिसतो, अरे दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, दुजेपणा निघून गेला का तो परमात्माच आहे. आणि या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा एक ओवी आहे, तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपिले अवधारी द्वैत जाय, असं ती ओवी आहे 11व्याच्या शेवटी ती ओवी. तर अशा प्रकारे हे द्वैत जिथे संपून जातं ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्मव्यवस्था राजहंसु, हे पार्था ते त्या परमतत्वाला प्राप्त झाले, ते ब्रह्मरूप झाले, ते परमात्मा झाले, आणि ते आत्मानात्म या दोन्ही गोष्टीमधले राजहंस आहेत. राजहंस ज्याप्रमाणे पाणी आणि दूध हे जसं ते वेगवेगळं करून दाखवतो, कालवलेलं जरी असलं तरी दुधात पाणी टाकून जरी आणलं तर त्याच्या चोचेमध्ये एक प्रकारचे काय आहे ती एक शक्ती दिलेली आहे. आपण काही ते पाहिला नाही प्रयोग, आपण राजहंसच पाहिलेला नाही,
पण राजा हंसामध्ये ती शक्ती असते, ते पाणी पाणी बाजूला काढून टाकतो. त्याप्रमाणे आत्मानात्मव्यवस्था राजहंसू, ज्यांना आत्मा आणि अनात्मा पृथकृतीनं ह्या गोष्टी कळालेल्या आहेत आणि ज्या आत्म्याला ज्यांनी जाणून घेतलेलं आहे, त्याची जीवनामध्ये ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे, ते परमतत्व पारथा, तोच खरं परमतत्वाला प्राप्त झाला, तोच परमात्मा झाला. ऐसा हा जी आगवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाना दिधला जीवा जीवाच्या. आणि संजय धृतराष्ट्राला त्या ठिकाणी सांगतात की राजा, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या अर्जुनाला हा सगळा हिशोब देऊन टाकला. उगाना दिला म्हणजे हा सगळा हिशोब दिला. का? तर अर्जुन हे भगवंताला जीवापेक्षाही जास्त आवडत होते. अर्जुन खूप प्रेम होतं, भगवंताचा अर्जुनावर खूप प्रेम होतं. म्हणून अर्जुनाशी बोलताना भगवंताला राहून राहून प्रेमाचे उमाळे यायचे, प्रेमाचे उमाळे यायचे. कारण अर्जुनासारखं कोण असणार हो, एवढ्या मोठ्या हलकल्लोळामध्ये एवढ्या एकाग्र चित्ताने ऐकणं, एवढ्या एकाग्र चित्ताने श्रवण करणं, एवढा शोक झालेला होता चित्तामध्ये, तरी पण त्या ज्ञानाशी एकरूप होणं, एकरूप होणं, तन्मय होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अर्जुनाच्या वाखाणण्यासारख्या होत्या. भगवंतानं आपला जीवापेक्षाही जास्त प्रेम करणारे भगवान होते, त्यामुळे अर्जुन हा खूप आवडता होता, खूप लाडका भक्त होता. आणि भगवंताने हा सगळा हिशोब अर्जुनाकडे देऊन टाकला, ज्याला आपण क्षेत्र क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती पुरुष वगैरे म्हणतो. ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे, त्या ठिकाणी ज्ञेय काय आहे, हे सगळं 13व्या अध्यायामध्ये हे सगळा हिशोबच देऊन टाकला ना. या 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला तुम्ही सगळं हे क्षेत्राचं वर्णन ऐकलं, क्षेत्राचं वर्णन ऐकलं की 36 तत्वाचं एक क्षेत्र हे ऐकलं, त्याच्यानंतर क्षेत्रज्ञ काय आहे हे ऐकलेलं आहे, त्याच्यानंतर ज्ञानीपुरुष कसा असतो हे तुम्ही ऐकून घेतलं. ज्ञानीपुरुषाचे किती लक्षण पाहिले आपण? 18, कुठे कुठे 20 सांगितले ते मी तुम्हाला ते त्यावेळेला बोललो होतो. 18 प्रामुख्याने ते लक्षण सांगितले, ते ज्ञान काय असतं, ज्ञानीपुरुष कसे असतात हे ऐकलं, त्याच्यानंतर अज्ञानी लोक कसे असतात हेही ऐकलं, त्याच्यानंतर ज्ञेय काय आहे तेही ऐकलं, तेही सगळं ऐकलं. म्हणजे हा सगळ्याचे सगळा हिशोब अत्यंत प्रेमळ असलेल्या अर्जुनाला भगवंतानं देऊन टाकला. एखादा प्रामाणिक जर आपल्याकडे कोणी असेल काम करणारा, तर तो जसा मालकाजवळ काय देतो, प्रामाणिकपणाने सगळा हिशोब देतो, तसं भगवानसुद्धा अर्जुनाला एवढे मोठे समजत होते की तो वल्लभा मी कांतू ऐसा पडे नाही, तो कांतू मी वल्लभा ऐसा पडे, इतकं प्रेम अर्जुनावर होतं, इतकं भगवंताचं अर्जुनावर प्रेम होतं. हे सगळ्याचे सगळा हिशोब भगवंतानं अर्जुनाजवळ देऊन टाकलेला आहे. उगाना दिधला जीवा जीवाच्या, एर कलशीचे एरी रिचविजय जयापरी आपण पेतया श्रीहरी दिधले तैसे. या एका कळशीतलं पाणी जसं दुसऱ्या याच्यामध्ये टाकावं, त्याप्रमाणे भगवंताच्या अंतःकरणामध्ये स्फुरलेलं सगळं तत्व, सर्व ज्ञान सगळं कुठे दिलं, अर्जुनाच्या हृदयामध्ये. ए हृदयचे ते हृदय, अशा प्रकारे भगवान अर्जुनावर खूप प्रेम करतायत. आता उद्या एकादशी, एकादशीचं उद्या सकाळी 10 ते 12 पाठवलं का मॅसेज? उद्या सकाळी 10 ते 12 इथे मंदिरावर गीता पाठ होणार आहे आणि रात्री कीर्तन होईल. तुम्हाला सगळ्याला काही दिवाळीची सुट्टी घ्यायची असेल तर तसं सांगा, जसा पोराला सुट्टी लागते तसं, कोणाला पाहिजे असले कामाला यायला त्याला, दिवाळीला एवढे लाडू करायचे, चकल्या करायच्या, चिवडा अमुक धमुक जर काही असलं, कारण क्विंटलानं मैदा बिदा चालतो नाही सगळं, तर कोणाला पाहिजे असेल तर उद्या एकादशीच्या कीर्तनात आपण तसं सांगू, सुट्टी पाहिजे असली सगळ्यांनी विचार करून सांगा, कारण कसे सगळ्याच्या मागे काम आहेत, त्यामुळे उद्या मात्र एकादशीचं कीर्तन होईल. उद्याचे दिवस सुट्टी नाही, उद्या रात्री 9 ते 11 कीर्तन होणार. काहींचे ते भाऊबीज वगैरे असं काही कामं असतात, कोणी दिवाळीला कुठे जातं, कोणाच्या घरात पाहुणे येतात, आपल्याला आवड असते त्यांना नसते, मग ते म्हणते आम्ही आलो तुम्ही चालले, चालले म्हणजे 1 घंटाभर चाललो म्हणत, पण बोलणं हे मराठी भाषेत, आम्ही आलो तुम्ही चालले,
म्हणजे असं नाही ना बरोबर. आणि कुठे जाऊन बी सांगतात आम्ही गेलो ते गेले असं नाही बरं. हां सगळ्यांनी विचार करून उद्या सांगा, आपण तसं काही नाही थोडं सुट्टी देऊ शकतो. ती डायरी कुठं काढली नाही का? नाही नाही ती पुढे त्याच्या दुसरं म्हणायचं तिथं होती ना ती एक टाईम ते केशव कलिमल हरी म्हणायचं. केशव कलिमल हरी चुरा कर माखन खाए सजवा.
सद्गुणा